मुंबईतल्या फोर्ट भागात उभा असलेला विद्यापीठाचा हा राजाभाई क्लॉक टॉवर तब्बल 137 वर्षांची ऐतिहासिक परंपरा. उंची 280 फूट आणि 288 फूट पाया. अशा या ऐतिहासिक वास्तूचं जतन यापुढेही कायम राहावं यासाठी खास नव्यानं प्रयत्न करण्यात आले. 19व्या शतकातील जगविख्यात आर्किटेक्ट सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या कंपनीतनं गॉथिक शैलीत राजाभाई क्लॉक टॉवर उभारण्यात आला. त्यामुळे याच्या दुरुस्तीवेळी त्या काळची गॉथिक शैली जतन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. त्या काळी वापरण्यात आलेल्या टाईल्स तशाच पुन्हा तयार करून वापरण्यात आल्यात. तर ज्या ठिकाणी नक्षी दुभंगली होती तीही हुबेहूब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच इथले तब्बल 14व्या शतकापासूनचे दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखित आणि चित्रकृतींनाही नवी झळाळी मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने गेल्या 136 वर्षांपासून त्याची जोपासना केली, पण त्याला रेस्टोर करण्याची गरज होती आणि म्हणून ते रेस्टोर करण्यासाठी, म्हणून मूळ स्थितीत आणण्यासाठी म्हणून मुंबई विद्यापीठाला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 4 कोटी 20 लाख रुपयांची देणगी दिली आणि त्या देणगीमधून ह्या रेस्टोरेशनचं काम या ठिकाणी उभं झालेलं आहे. 1869 त्यावेळचे प्रसिद्ध उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांनी राजाभाई टॉवरसाठी 3 लाख रुपयांची देणगी दिली होती, त्यामुळे त्यांच्या आईचं नाव या टॉवरला देण्यात आलं. या टॉवरमधील घड्याळाला एक इव्हिनिंग बेल देण्यात आली आहे. राजाबाई या अंध होत्या, त्यांना संध्याकाळ झाल्याचं समजावं यासाठी ही खास बेल लावण्यात आल्याचं सांगण्यात येतं. जेव्हा पहिले कॉन्व्होकेशन होतं ते टाउन हॉलच्या स्टेप्सवर केलं होतं, तेव्हा आलं की कॉन्व्होकेशन हॉल मुंबई युनिव्हर्सिटीला पाहिजे स्वतःचा. मग जमशेदजी बॉयने ते पैसे दिले आणि कॉन्व्होकेशन हॉल आला. नंतर लायब्ररी बिल्डिंग आणि तेव्हा गिल्बर्ट स्कॉटने त्याच्याच बरोबर राजाबाई टार केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दर 15 मिनिटांनंतर कोण उठवतं, तर राजाबाई टार आपल्याला. राजाबाई टॉवरमध्ये असलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा, हस्तलिखितांचा आणि चित्रकलांचा संग्रह मुंबईकरांसाठी देखील खुला असणार आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.